मित्रांनो, आज आपण आपल्या डाळिंबागेवर बुरशीचा प्रादुर्भाव कशा पद्धतीनं होत असतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि डाळिंब शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी कृषी टॉकी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, कोणत्याही बुरशीला स्वतःचे पोषण करण्यासाठी झाडात असलेले अन्नद्रव्य खाणे खूप गरजेचे असते आणि हीच अन्नद्रव्य खाऊन बुरशीची वाढ होत असते। पण या बुरशीचा झाडावर नेमका कसा प्रादुर्भाव होतो त्याचे पण एक विशिष्ट प्रकारचे चक्र असते। जसे की वातावरणात बुरशीचे बीजाणू म्हणजेच स्पोर्स असतात आणि हे बीजाणू झाडाच्या पानावर येऊन बसतात, ही फक्त एक सुरुवात असते। त्यानंतर ही बुरशी पानावर स्थिर झाल्यानंतर एक प्रकारचा चिकट पदार्थ बाहेर टाकते, ज्यामुळे हे बीजाणू पानाला घट्ट चिकटून बसतात। परिणामी जोरदार पावसात देखील ही बुरशी पानापासून वेगळी होऊ शकत नाही। यानंतर बुरशीची वाढ सुरू होते। सुरुवातीला हे बीजाणू पानातील पाणी घ्यायला सुरुवात करतात। बियापासून जसे अंकुरून फुटते तशाच पद्धतीनं बुरशीच्या बीजाणूपासून बुरशीचा जन्म होतो। या नवीन जन्म झालेल्या बुरशीला अन्नाची फार गरज असते, त्यामुळे ही बुरशी अन्न मिळवण्यासाठी बारीक धाग्यासारखे तंतू सर्वत्र पसरवण्यास सुरुवात करतात। हे तंतू विशिष्ट प्रकारचे द्रव बाहेर टाकतात, जेणेकरून झाडाचा त्यो भाग बुरशीसाठी खाण्यायोग्य होईल। यामुळे झाडाला मोठ्या प्रमाणात इजा होते। त्यानंतर हे तंतू झाडाच्या आतील भागात प्रवेश करून हल्ला करतात। एखादी जखम किंवा पर्णछिद्र यामधून देखील हे तंतू प्रवेश करतात। यानंतर ही बुरशी पेशीच्या आत किंवा दोन पेशीमधील भागामधून वेगाने वाढायला सुरुवात होते। यालाच आपण बुरशीचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग झाला असा म्हणतो। यानंतर हीच बुरशी नवीन बीजाणू तयार करते आणि हे बीजाणू पानांच्या पृष्ठभागावर देखील तयार होतात। हेच बीजाणू पुन्हा हवेद्वारे उडून नवीन झाडावर हल्ला करतात। हे चक्र असे सुरू राहते। म्हणून आपल्याकडे बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने ती बुरशी कोणत्या अवस्थेला आहे याचा विचार करून पर्शजन्य किंवा आंतरप्रवाही यापैकी कोणतेही एक किंवा कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाइडचा वापर करावा। आशा करतो की ही उपयुक्त माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि कृषी टॉकी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।